यानंतर एक मोठी बातमी येते. अंतरवालीमध्ये येताना मराठा आंदोलकांना अडवण्याचा जो काही प्रकार घडला यावरती मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. वडीगोद्रीतून येताना शांततेत या, धनगर समाजाला आपल्याला कायम एकत्र राहायचंय, भांडण करू नका, तिथं घोषणाबाजी करू नका, असं आवाहन मनोज जरांगेंनी आपल्या समर्थकांना केलंय, कार्यकर्त्यांना केलंय. त्यासोबतच 2 ते 4 गाड्या परळीनं पाठवल्या म्हणजे नाटक करू नका, असा इशाराच त्यांनी हाके यांच्यासोबतच ओबीसी उपोषणकर्त्यांना दिलाय. या बैठका म्हणजे त्यांना विलाज आहे. मग तुम्हाला आता सांगितलं तसं, मग आता आपला संसदेचा अंतच बघणार असल्याचा आपला बनना गेला. आपले धंदे बी नाही करीत, इकडून तिकडून येते तर भांड गुळ पूर्ण कसले वंगडे मंगडे कसले कटणीला पैसे नाही द्यायला आणि ते आपल्याला लागायला होत. आपण त्याचं तोडून नाही घेत राहू, एकदा घेतलं का 13 महिन्यात आपण थुकत नाही त्यांचं नाव तरी थुकत आधी सागरी किनारा मार्ग आता आठवड्यातील 7ही दिवस 12 वाजेपर्यंत खुला ठेवण्यात येणार आहे. रात्री 12 नंतर प्रकल्पाची उर्वरित कामं केली जातील. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात आलाय, तर शनिवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 10:10 10 तासांचा मोठा ब्लॉक पश्चिम रेल्वेवर असेल. आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणं आता शक्य होणार आहे. सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार आहेत. सिडकोच्या अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमती 10% कमी होतील. नवी मुंबईतील सिडकोच्या घरांसाठी यंदा ग्राहकांची झुंबड उडणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबर महिन्यात लागू होण्यापूर्वी सोडत निघण्यासाठी सिडकोत हालचाली सुरू आहेत. सोडत प्रक्रियेतील घरांच्या किमती खासगी विकासकांपेक्षा कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सिडकोकडे या सोडतीमधून महसूल जमा होण्याची शक्यता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ऐनवेळी उड्डाण रद्द होण्याचं प्रमाण वाढलंय. गेल्या 7 महिन्यात नागपुरातून 139 उड्डाणं रद्द झाली आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान केंद्रांच्या संख्येत 218 वाढ झाली असून मतदान केंद्रांची संख्या आता 10,111 वरती पोहोचली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाला लवकरच ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणांची अंदाजे 1,419 घरं उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ही घरं 20% सर्वसमावेशक योजना आणि 15% एकात्मिक योजनेतील असून या घरांसंबंधीचे प्रस्ताव विकासकांकडून मंडळाला प्राप्त झालेत. मुंबई महानगरपालिकेनं रिक्त पदांवरती भरती प्रक्रिया राबवण्याचं जाहीर केलंय. अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे. केवळ ऑनलाईन पद्धतीनं केलेले अर्ज स्वीकारले जातील. ऐतिहासिक किल्ले प्रतापगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागानं घेतला. या निर्णयामुळे 8 हेक्टर आणि 64 चौरस फुटांचा परिसर संरक्षित झालाय. यावेळी एक मोठी बातमी येते. शिवसेनेची आज सकाळी 11 वाजता महत्वाची बैठक होणार आहे. वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून जोरदार तयारी केली जाते आणि या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला माजी खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा प्रमुख, विभाग प्रमुख बैठकीसाठी उपस्थित असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षाच्या सोशल मीडिया टीमच्या सदस्यांसोबत देखील संवाद साधणार असल्याची माहिती सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुल कनाल यांनी दिली. आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सिनेट निवडणुकीसाठी 2 दिवसांनी म्हणजेच 22 सप्टेंबरला मतदान होणार होतं. 2 दिवसांवरती मतदान आलेलं असताना अचानक सिनेट निवडणूक स्थगित झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलंय. मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून याबाबतचं प्रसिद्धीपत्रक जारी करून तशी माहिती देण्यात आली आहे. यावरती आदित्य ठाकरे यांनी काय ट्विट केलंय पाहूयात. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रद्द केल्यानं भाजप आणि शिवसेना हे युवासेनेला घाबरल्याचं दिसून येत आहे. सरकार निवडणुकीला इतके घाबरली आहे की त्यांनी मतदानाचे 1 दिवस आधी MU सिनेटची
निवडणूक रद्द करण्याचे आदेश दिलेत आणि त्यांना निवडणुकीची भीती वाटते आणि ते वन नेशन वन पोलची चर्चा करतात. अशी पोस्ट एक्सवरून आदित्य ठाकरेंची.